होळीचा सण हा अत्यंत आनंदाचा सण आहे, हा आनंदाचा महोत्सव आहे. रंग हा जीवनात आनंद देणारा रंग असतो. विविध रंगांनी आपण आज हा होळीचा उत्सव इथं सगळे आम्ही मनवतो आहोत. हा एक समानतेचं प्रतीक आहे, सगळ्यांना एकत्र आणण्याचं प्रतीक या उत्सवातनं होत असतो. आज द्वारकाधीश मंदिर हवेलीमध्ये देखील हा रंगोत्सव अत्यंत आनंदात आम्ही सगळे साजरा करत आहोत. आमच्या पुष्टीमार्गात असं म्हटलं गेलं आहे की हा कृष्णाचा आणि भक्तांचा मिलनाचा महोत्सव आहे आणि तो उत्सव आपण सर्व इथं आनंदात साजरा करतोय, याचा आनंद होतोय. मी आपल्या सर्वांना या होळीच्या आणि रंगोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्ते बंधू भगिनींनो, आज होळीच्या या पावन अवसरी तुम्हाला सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा देते. आज गुजराती मंडळ म्हणजे दिसावल दसा दिसावल तर गुजराती समाज मंडळातर्फे आज आमच्या हवेलीमध्ये रंगारंग असा प्रोग्राम सादर केला जातो. गेल्या 100 वर्षापासून हा प्रोग्राम आनंदाने आम्ही सगळे युवक युवती छोटी मुलं म्हातारे सगळे मिळून एकत्र अगदी उत्साहाने साजरा करतो. वर्षभरामध्ये जे पण संकट आलेले आहे, दुःख आलेलं आहे, एकमेकांबद्दल जे तुम्हाला वाईटपणा असतो तो सगळं आम्ही या होळीमध्ये जाणून टाकतो आणि धमाल असं रंगपंचमी इथे आम्ही साजरा करतो. होळी म्हणजे काय? होळीचा रसिया हा खूप महत्वाचा असा सण असतो. वेगवेगळे गीतं गायले जाते. राधा आणि कृष्ण यांच्यामध्ये जे गोकुळ वृंदावनमध्ये छान असं रासलीला लिहिली जाते, खेळली जाते, त्याचं उदाहरण म्हणजे आम्ही या छोट्या स्वरूपात इथे साजरं करतो. दरवर्षी नाथद्वारा हे आमचं एक पवित्र असं ठिकाण आहे, तिथे सगळे जातात. पण गेल्या कित्येक वर्षापासून इथले मुलं मुली इथे इतकी धमाल येते की ते नाथद्वारा सुद्धा जायचं त्यांनी सोडून दिलं आणि इथे धमाल असं उत्साहाने साजरा करतो. कोणाला राग नाही, द्वेष नाही, काही नाही, सगळे मिळून एकोप्याने सहकार्याने सगळे इतकं छान असं साजरं करतात.